महाराष्ट्रामध्ये जवळपास 63 SRPF कंपन्या आहेत. या SRPFच्या जवानांना हॉटस्पॉट असलेल्या मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद आणि नागपूर येथे तैनात केलं होतं. त्यापैकी 545 जवानांना कोरोनानं संक्रमित केलं होतं. त्यांच्यावर आपण चांगल्या प्रकारे उपचार झाल्यामुळे 388 जवान बरे होऊन सुखरूप घरी पोहोचले आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 63 SRPFच्या कंपनीज आहेत. त्या SRPFच्या जवानांना आम्ही महाराष्ट्रामध्ये जे हॉटस्पॉट आहेत, ते मुंबई असो, पुणे असो, मालेगाव असो, औरंगाबाद असो की नागपूर असो, अशा हॉटस्पॉटच्या ठिकाणी त्यांना आम्ही डिप्लॉय केलं होतं. त्यापैकी जवळजवळ 545 SRPFचे जवान संक्रमित झाले होते. त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार झाल्यामुळे त्यापैकी 388 जवान हे सुखरूप घरी सुद्धा पोहोचलेले आहेत. आज त्या सर्व जवानांशी मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला आणि संवाद साधला असताना त्यांनी सांगितलं की ज्या ज्या दवाखान्यामध्ये आम्हाला उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं त्या सर्व दवाखान्यामध्ये आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे उपचार झाले, अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला तिथे ट्रीटमेंट मिळाली, अतिशय चांगल्या पद्धतीनं आमची जेवायची नाश्त्याची अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आली आणि त्यांनी अतिशय समाधान त्यांच्या उपचाराच्या बाबतीत तिथे सांगितलं आणि त्याच पद्धतीने त्यांनी जे त्यांचे सिनियर्स आहेत त्यांनी सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य केलं अशा पद्धतीत सुद्धा सांगितलं. त्याचप्रकारे आमचे महाराष्ट्र पोलीसचे किंवा मुंबई पोलीसचे जे कोणते आमचे पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी आहेत ते जर संक्रमित काम करताना झाले तर त्यांच्यावर सुद्धा ज्या ज्या दवाखान्यात त्यांना भरती करण्यात येईल त्या ठिकाणी चांगल्यात चांगल्या पद्धतीनं त्यांच्यावर उपचार होईल या दृष्टीनं पोलीस खातं त्यामध्ये लक्ष देऊन आहे.